हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज। मस्त गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यासोबत फिश करी माझ्यासाठी तर हा परमानंदच आहे। तर तुमच्यासाठीही तो असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। तर आज आपण बनवणार आहोत लसणीवरची रावसाची आमटी, इंडियन सॅल्मन फिश करी। चला तर मग करूया सुरुवात। तर इथे मी तर रावस फिश घेतला आहे, हा मी छान व्यवस्थित कट करून आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। खूपच फ्रेश असा आहे, तुम्ही बघाल। ह्यालाच इंडियन सॅल्मन असं सुद्धा म्हणतात आणि हा खूपच पौष्टिक म्हणजे प्रोटीन रिच आहे। पचायला अतिशय हलका आणि टेस्टला एकदम माइल्ड असा आहे। तर ह्यासोबत ह्याचा डोक्याचा जो पोर्शन असतो तो सुद्धा आपण ह्यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे आपल्या करीला खूपच छान टेस्ट येते। तर रावस फिशऐवजी तुम्ही इथे तुमच्या आवडीचा कोणताही फिश वापरू शकता। तर आता वाटप बनवण्यासाठी मी इथे भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे। अर्धी वाटी आपण इथे सोललेली लसूण घेतली आहे। त्यानंतर 6 ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हळद, लाल तिखट, मीठ, आंबटपणासाठी आपण इथे चिंच घेतलेली आहे। आपण 1 चमचा थोडंसं गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि आपल्याला ते छान मस्त फाईन असं वाटून घ्यायचं आहे। आणि आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल। तर फिश करीसाठी आपलं वाटप आपण तयार करणार आहोत। तर मी इथे कोथिंबीर घातलेली आहे भरपूर सारी। त्यानंतर आपण ह्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत। ह्या सगळ्या पदार्थांमुळेच आपल्या ग्रेव्हीला छान टेक्स्चर येणार आहे आणि त्याचबरोबर छान मस्त ग्रेव्हीसुद्धा बनणार आहे। तर भरपूर सारी आपण कोथिंबीर, भरपूर सारं लसूण ॲड केलं आहे, त्यामुळे खूपच छान टेस्ट आपल्या करीला येणार आहे। लसणीचा स्वाद खूपच छान लागतो। त्यानंतर आपण इथे हळद घालूया। लाल तिखट घेतलेलं आहे, हे तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि चवीपुरतं आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। आणि इथे मी लिंबाच्या आकाराचा एक चिंचेचा गोळा घेतलेला आहे। आणि ह्यामध्ये आपण 1 चमचा गव्हाचं पीठ घालणार आहोत। तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। ह्यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूपच चांगलं टेक्स्चर येतं, आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थित वाटले जातात आणि फिश करी बनवल्यानंतर मसाला आणि पाणी हे असं वेगळं न होता छान मस्त एकसंध होतं। थोडंसं पाणी घालून घेते। आता आपण हे वाटून घेऊया। तर आता तुम्ही बघाल छान मस्त आपलं इथे वाटून रेडी झालेलं आहे। एकदम छान फाईन असं आपण आता हे वाटून घेतलं आहे। तर लगेचच आता आपण आपली फिश करी बनवायला सुरुवात करूया। तर आता आपण ह्यामध्ये सर्वात प्रथम तेल घालून घेऊया। मी इथे खोबरेल तेल वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरी चालेल। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। छान तेलामध्ये थोडासा खरपूस झाल्यानंतर आपण जे वाटप वाटून घेतलेलं आहे ते आता मी ह्यामध्ये ॲड करणार आहे। तर हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये 1-2 मिनटं आपण परतवून घेणार आहोत। आपल्याला हे खूप जास्त परतवायचं नाही आहे, जस्ट हलकंसं आपण हे तेलामध्ये परतणार आहोत, म्हणजे लसणीचा जो कच्चटपणा आहे तो निघून जाईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। तुम्ही बघाल थोडंसं तेलसुद्धा आता साईडनी रिलीज व्हायला लागलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये आपले फिश पीसेस जे आहेत ते आपण ॲड करणार आहोत। तर आता सगळे पीसेस आपण ह्यामध्ये करीमध्ये घालणार आहोत आणि छान ही झटपट होणारी करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण अगदी कमीत कमी इंग्रेडियंट्समध्ये पण तेवढीच टेस्टी आणि झटपट होणारी आजची आपली ही रेसिपी आहे। तुम्ही ही खरंच एकदा ट्राय करून बघा। तर आता सगळे पीसेस मी इथे घालून झालेले आहेत। छान मसाल्यांमध्ये आपण हे परतून घेऊया। आपल्याला हे अगदी अलगद हाताने परतायचं आहे, कारण फिश जे आहे ते कुक होण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली करी जी आहे ती रेडी होणार आहे। तर मिक्सर जारमध्ये पाणी घालून ते मी ह्यामध्ये ॲड करते आहे। तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर आता हे अगदी हलकेच आपण हलवून घेतलं आहे आणि ह्यावर झाकण ठेवून आता 5 ते 7 मिनटासाठी आपण कुक केलेलं आहे। तर तुम्ही बघाल मस्त आमटीला उकळी आलेली आहे आणि आपली आजची रावसाची करी तीसुद्धा अगदी लसणीवरची रेडी झालेली आहे। आमटीचा मस्त सुवास अगदी घरामध्ये दरवळतो, आता अजिबात कंट्रोलसुद्धा होत नाही आहे। तर मस्त गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यासोबत ही लसणीवरची रावसाची आमटी करी,
तुम्ही सुद्धा ट्राय करा। चला तर मग लगेचच सर्व करूया। तर लसणीवरची आपली ही रावसाची आमटी करी कालवण तुम्ही काहीही म्हणू शकता, खूपच अप्रतिम झटपट अशी बनते। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जर ती आवडली तर नक्की बनवा। कशी झाली होती हे मला कमेंट्स करून सांगा आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे एकदमच फ्री आहे आणि त्यासोबत बेल आयकनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवीन नवीन माझ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती किंवा ह्यामध्ये जर तुम्हाला काही अजून ॲडिशन करायचे असतील तर ते सुद्धा मला कळवा, म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी नक्की सुधारणा करीन। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा आणि एन्जॉय करा।